विद्यमान भाजप सरकारचा कार्यकाळ 9 ऑक्टोबर रोजी संपणार असून आज होणाऱ्या राजकीय हालचालींकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. एवढे दिवस वेट अँड वॉचची भूमिका घेतलेले भाजप सरकार आता सक्रिय झाले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आज दुपारी 2 वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. राजभवनात होणाऱ्या या भेटीत भाजपाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचं काय, राष्ट्रवादी काँग्रेस अशा कोणत्याही पक्षाचा आमदार भाजप फोडू शकणार नाही, शिवसेनेच्या वाऱ्यालाही उभं राहण्याची कुणाची हिंमत नाही असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एकंदरीत आज कोण सत्ता स्थापन करणार आणि कोणाचा मुख्यमंत्री होणार याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 200% देऊन काम केलं आहे. त्यांच्या एवढं काम भूतो न भविष्यती कुणीही करू शकत नाही. सध्याच्या परिस्थितीला त्यांच्या इतका न्याय आणखी कुणी देऊ शकत नाही. मात्र शिवसेनेला भाजपसोबत जुळवून घेण्यास अपील करण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही असं अमृता फडणवीस म्हणाल्या. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच सुटलेला नसताना सामनाच्या माध्यमातून शिवसेनेनं पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. मुनगंटीवार वारंवार गोड बातमीचे दाखले देत आहेत. सरकार पक्षात कुणी बाळांत होणार आहे का असा खोचक प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता पंखा विहिरी जवळ सोलापूर. मोबाईल 8007-99-91-11. पीएनबी बँकेला कोट्यवधीचा चुना लावून पळालेल्या नीरव मोदीची जामीन याचिका न्यायालयानं पुन्हा एकदा फेटाळली. दरम्यान नीरव मोदीनं जर भारताकडे आपलं प्रत्यार्पण केलं तर आपण आत्महत्या करू अशी धमकी दिली आहे. चंद्रपुरातल्या सिरणा नदीपात्रात अडकून जायबंदी झालेल्या वाघाचा अखेर मृत्यू झाला आहे. बुधवारी हा वाघ नदीपात्रातील खडकांमध्ये अडकला होता. त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू होते मात्र आज पहाटे या वाघाचा मृत्यू झाला. राज्याचे समीकरण सध्या बदलू लागले आहे. भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली. प्रसाद लाड हे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात महत्वाची भूमिका निभावत आहेत. अशावेळी प्रसाद लाड हे धनंजय मुंडे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. मुहूर्त शूट प्रीमियर हर जगह लोग मुझसे ब्लेजर के बारे में एडवाइस मांगते हैं और मेरी एडवाइस सिर्फ है ब्लेजर का कपड़ा सिर्फ आंखों को ही नहीं ये हाथों को भी अच्छा लगना चाहिए और इसका मतलब सिर्फ एक ग्रड रिच कलर सुपर ब्लस्टर मगर सबसे खास फील बेमिसाल. अब चाहे मुहूर्त हो शूट हो प्रीमियर हो उन लोगों की भी एडवाइस होती है सिर्फ एक आप भी ग्राडो पहनिए एक बार फिर यही पहनेंगे आप बार बार. श्रेणी एकाच छताखाली सर्वोदय भांडार क्रॉकरी पारस स्ट्रीट नवी पेठ सोलापूर. फोन नंबर 272-66-69. मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघानं अखेरच्या वन डे सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघावर मात करत मालिकेत बाजी मारली आहे. शेवटच्या सामन्यात भारतीय महिलांनी मराठमोळ्या स्मृती मंधानाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 6 गडी राखून विजय मिळवला. सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात डेंग्यूच्या आजाराचा वाढलेला विळखा घट्ट होऊ लागला आहे. शहरातील विविध लहान मोठ्या रुग्णालयामध्ये डेंग्यू सदृश्य आजाराचे सुमारे 1,000 रुग्ण वैद्यकीय उपचार घेत असल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय क्षेत्रात वर्तवला जात आहे. मात्र महापालिका प्रशासनानं शहरात डेंग्यू सदृश्य 200 पर्यंतच असल्याचा दावा केला आहे. संपूर्ण परिवाराचं व्यक्तिमत्व खुलवणारं भव्य वस्त्र दालन राजमुद्रा लाईफस्टाईल. किड्स वेअर, मेन्स वेअर, वुमेन्स वेअर, सारीज, राजमुद्रा लाईफस्टाईल, VIP रोड, संगमेश्वर कॉलेज जवळ, सोलापूर. संपर्क 2-31-84-80.